आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 42 सोडवणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, पुढील सारणी पूर्ण करा। आता ही सारणी पूर्ण करण्याआधी वर्तुळ या प्रकरणातील हा सराव संच आहे। वर्तुळाविषयी आपण थोडी माहिती समजून घेऊया। आता हे आहे एक वर्तुळ, हा आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू। आता केंद्रबिंदूपासून इथपर्यंत जर आपण रेषा काढली तर हिला काय म्हणतात, त्रिज्या। ही आहे वर्तुळाची त्रिज्या। आणि याकडेपासून केंद्रबिंदूतून जाणारी रेषा याकडेपर्यंत काढली तर हिला काय म्हणतात, वर्तुळाचा व्यास। ही आहे त्रिज्या, हा आहे वर्तुळाचा व्यास। आणि केंद्रबिंदूतून न जाणारी परंतु दोन्ही कडांना स्पर्श करणारी ही अशी जी रेषा आहे हिला काय म्हणतात, वर्तुळाची जीवा। आता वर्तुळाचा परिघ म्हणजे काय ते आपण आता शिकणार आहोत। आता वर्तुळाची ही जी कडा आहे सगळी पूर्ण, तिला काय म्हणतात, वर्तुळाचा परिघ। आणि वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांचे गुणोत्तर स्थिर असते। म्हणजेच काय, परिघ छेद व्यास हे गुणोत्तर वर्तुळाचे स्थिर असते। म्हणजे कुठल्याही परिघाचं वर्तुळ घेतला आपण, त्याचा परिघ लिहिला आणि त्याचा व्यास लिहिला आणि हा भागाकार केला तर कुठलाही वर्तुळ घेतलं तरी हा भागाकार स्थिर येतो। म्हणजे हे गुणोत्तर स्थिर असते। आणि या स्थिरांकाला काय म्हणतात, हा स्थिरांक या पाय या अक्षराने दाखवतात। अशा प्रकारच्या अक्षराने हा स्थिरांक दाखवतात, याला काय म्हणतात, पाय। या पायची किंमत घेतात 22/7 किंवा दशांशापूर्णांकात घ्यायचे असेल तर घेतात 3.14। अशा प्रकारे या पायची किंमत घेतली जाते। आता आपण व्यास आणि परिघाचं सूत्र पाहूया। आपल्याला जर त्रिज्या दिली आणि व्यास आणि परिघ काढायला सांगितला तर व्यास आणि परिघाचं सूत्र आपण पाहूया। व्यासला इंग्लिशमध्ये अक्षर मानतात डी व्यास बरोबर 2R। आर म्हणजे त्रिज्या। व्यासचं सूत्र काय झालं, 2R। हा पहा व्यास, हा आहे व्यास आणि ही आहे त्रिज्या, किंवा इथून इथपर्यंत ही आहे त्रिज्या। ही त्रिज्या आणि ही त्रिज्या, ही म्हणजे हा मिळून झाला व्यास, म्हणजे ही त्रिज्या, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। म्हणून 2 × त्रिज्या ते झालं व्यासाचं सूत्र। नंतर आपण सूत्र पाहूया परिघ, परिघाचं सूत्र पाहूया। परिघ, परिघला इंग्लिशमध्ये अक्षर मानतात सी। सी बरोबर 2πr। पायची किंमत किती सांगितली आता, 22/7 किंवा 3.14 अशा प्रकारे घेतली जाते। परिघ सी बरोबर 2πr, आर म्हणजे त्रिज्या। अशा प्रकारे व्यास आणि परिघाचं सूत्र पाहिलं आपण, पाय म्हणजे काय ते समजून घेतलं आणि वर्तुळाचा परिघ म्हणजे काय ते समजून घेतलं। आता आपण सोडवूया सराव संच। आता या सराव संचामध्ये आपल्याला ही सारणी पूर्ण करायला सांगितली आहे। पहा उदाहरणे दिली आहेत। पहिल्या उदाहरणात आपल्याला त्रिज्या दिली आहे आणि व्यास आणि परिघ काढायला सांगितलेलं आहे। आत्ताच आपण व्यासाचं आणि परिघाचं सूत्र पाहिलं। त्रिज्या दिली असता व्यास आणि परिघ आपल्याला काढता येतो। त्या सूत्रावरून आपण व्यास आणि परिघ काढूया। पहिलं उदाहरण आहे म्हणून इथे लिहूया 1। आपल्याला इथे त्रिज्या दिली आहे, लिहून घेऊया त्रिज्या आर बरोबर 7 सेमी। आपल्याला काढायला सांगितलं आहे व्यास, व्यास डी बरोबर, व्यासचं सूत्र लिहूया आपण, व्यासचं सूत्र आहे 2R। आता यात किमती टाकूया, डी बरोबर 2 × R ची किंमत टाकूया 7 बरोबर किती, 7 × 14। व्यास किती आला आपला, व्यास डी बरोबर आला 14। येथे पहा आपण व्यासचं सूत्र लिहिलं 2R, त्यात किमती टाकल्या 2 ×
सात सात कारण आर आहे आपली त्रिज्या 7 सेंटीमीटर आणि यांचा गुणाकार केला तर आला 14, 7 × 2 = 14. आता आपल्याला काढायचं आहे परीघ. परीघ सी सी अक्षराने परीघ दाखवतात. सी बरोबर परीघाचं सूत्र लिहूया आपण. परीघाचं सूत्र आहे 2πr. 2πr. आता या सूत्रात आपण किमती टाकूया. पहा सी बरोबर 2 × π किंमत किती घेतात 22/7. 22/7 गुणिले आर किती आहे. आर म्हणजे त्रिज्या, ती आहे 7 सेंटीमीटर बरोबर. आता इथे भाग जातो आहे पहा. 7 गेला, हा 7 गेला, हा 7 छेदात आहे, हा अंशात आहे, म्हणून 7 7 कट झाले. इथे किती राहिले 22 × 2. 22 × 2 = 44. सी बरोबर आलं 44. परीघ किती आला आहे आपला. परीघ सी बरोबर 44. आता सारणी त्या किमती लिहून घेऊया. व्यास काढला आपण. व्यास आपल्याला भेटला 14 सेंटीमीटर. परीघ काढला आपण. परीघ आला आपला 44 सेमी. आता दुसरं उदाहरण. इथे आपल्याला व्यास दिला आहे आणि त्रिज्या आणि परीघ काढायचा आहे. पहा आपण हे सोडवूया. आपल्याला काय दिलं आहे, व्यास दिला आहे, म्हणून आपण इथून लिहून घेऊया व्यास डी बरोबर किती दिलं आहे 28 सेमी. म्हणून आता डी आपल्याला व्यास दिला आहे आणि त्रिज्या किती येईल. मग त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, म्हणून त्रिज्या बरोबर (28/2). (2)² (8). त्रिज्या येईल आपली 14. म्हणून त्रिज्या आर बरोबर लिहूया आपण इथे. त्रिज्या आर बरोबर आली आपली 14. आता आपल्याला काढायचं आहे परीघ. परीघ बरोबर परीघाचं सूत्र लिहूया 2πr. आता या सूत्रात आपण किमती टाकूया. 2 × π किंमत 22/7 / त्रिज्या आपण काढली किती आली 14. आता इथे भाग जातो आहे पहा. 7 × 7 = 7 × 2 = 14 बरोबर. इथे राहिले 2 × 22 × 2. 2 × 2 = 4 आणि 22 × 88. 88 सेमी. हा काय आला आपला परीघ. परीघ बरोबर 88 सेमी. आता आपण हे सारणीत भरून घेऊया. त्रिज्या आली आहे 14 आणि परीघ आहे 88 सेमी. पहा 28 सेंटीमीटर व्यास असताना त्रिज्या आली आपली 14 सेमी आणि व्यास आलाय 88 सेमी. आता तिसरं उदाहरण. आपल्याला परीघ दिला इथे 616 सेंटीमीटर आणि व्यास आणि त्रिज्या काढायची आहे. आपण सोडवूया. 3 आपल्याला दिले काय, परीघ लिहून घेऊया. परीघ सी बरोबर 616 सेमी दिला आहे आपल्याला. आता परीघाचं सूत्र लिहूया आपण आणि त्याच्यात किमती टाकूया. परीघाचं सूत्र लिहूया आणि त्यात किमती टाकूया. परीघ सी बरोबर 2πr. आता पहा इथे परीघ दिला आहे आपल्याला, म्हणून इथे किमती टाकूया. परीघ आहे 616 सेंटीमीटर बरोबर 2 × π किंमत किती 22/7 × r. आर त्रिज्या आपल्याला दिली नाही म्हणून आर आहे तसा लिहून घेतला, ते आपल्याला काढायचं आहे. आता पहा हा आर आपण इथेच ठेवू आणि हे 2 × 22/7 आपण इकडे घेऊया. पहा 616 × आता हे 7 छेदस्थानी आहेत, तेथील अंशस्थानी
छेद आणि हे 2 आणि 22 अंशस्थानी आहे तेथील छेदस्थानी 2 गुणिले 22 बरोबर येईल आपलं. इथे फक्त राहील आर. आता इथे संक्षिप्त रूप देऊया. पहा आपण या 2 ने आधी 616 भाग देऊया. 2 1 2 2 3 6 2 0 0 2 8 16 इथे आले 308. आता या 308 22 ने भाग जातो आहे. 22 1 22 22 1 22 खाली राहिले 8 वरून घेतले 8 झाले 88 22 4 88. आता इथं काय राहिले 14 गुणिले 7 बरोबर आर. 14 7 98 बरोबर आर. त्रिज्या आली आपली 98. व्यास पण काढायचा आहे म्हणून आपण इथे लिहूया व्यास डी बरोबर 2 आर. व्यासचं सूत्र दिलं आहे, यात किमती टाकूया. 2 गुणिले त्रिज्या किती 98 बरोबर 98 गुणिले 2 196. आपल्याला आपण व्यास पण काढला आणि त्रिज्या पण काढली. आपण सारणीत लिहून घेऊया. त्रिज्या आली आपली 98 सेमी. व्यास आला 196 सेंटीमीटर. आता चौथं उदाहरण. चौथ्या उदाहरणात पण आपल्याला परीघ दिलाय आणि व्यास आणि त्रिज्या काढायला सांगितली. आपण सोडूया. 4 लिहूया. आपल्याला काय दिलं आहे इथे? परीघ दिलं आहे म्हणून लिहूया परीघला सी वापरतात. सी बरोबर 72.6 सेमी दिला आहे आपल्याला. आता आपण परीघाचं सूत्र लिहूया. परीघ बरोबर 2 πr. आता यात आपण किमती टाकूया. पहा परीघ दिला आहे म्हणून परीघ लिहिला 72.6 बरोबर 2 गुणिले πची किंमत घेतो आपण 22/7 गुणिले त्रिज्या आपल्याला माहीत नाही म्हणून आर आपण आहे तसा लिहिला त्रिज्या 72.6. आता हे 2 आणि 22/7 आपण याबरोबरच्या इकडे घेऊया आणि फक्त आर इथे ठेवूया. आता हे 7 इथे छेदात आहे, तिकडे आल्यावर अंशात होतील म्हणून येथे 7 गुणिले 7 आणि 2 आणि 22 अंशात आहे, तिकडे आल्यावर ते होतील छेदात 2 गुणिले 22 बरोबर इकडे राहिला फक्त आर. आता आपण इथे संक्षिप्त रूप देऊया. पहा भाग जातो आहे का. 72.6 आपण 2 ने भागूया. बाजूला भागाकार करून पाहू. पहा 72.2 भागिले 72.6 त्याला आधी 2 ने भाग देऊया. 2 3 6 7 6 1 वरून घेतला 2 2 12 12 2 12 0 दशांश चिन्हानंतरचा 6 घेतला 2 3 6 36.3 आले. आता 36.3 आपण 22 ने भागूया पुन्हा. पहा 36.3 भागिले 22 22 2 44 होतात म्हणून 22 1 22 36 मधून 22 गेले, खाली राहिले 14 दशांश चिन्ह वरून घेतला 3 22 123 143 मधून 132 गेले, खाली राहिले 11 वरून घेतला 3 आले 113. आता 22 ने 113 भाग द्यायचा आहे. 22 5 110 खाली उरले 3
आता 2 दशांश चिन्हापर्यंत आपण उत्तर काढलं, आलं 165. आता आपण काय केलं होतं, प्रथम 2 ने 72.6 भागलं होतं, तेव्हा आले होते आपले 2 ने 72.6 भागल्यावर आले होते 36.3. पुन्हा 22 एक 22 आणि 22 ने भागलं होतं 36.3, तेव्हा आलं उत्तर आपलं 1.65. आता 1.65 × 7 बरोबर येईल आपली त्रिज्या. मग आपली त्रिज्या आपण काढूया, 1.65 7 ने गुणूया. पहा, बाजूला करूया 1.65 × 7, 7×5 = 35, 7×4 = 3, 7×6 = 42, 43×44 = 45, 7×4 = 5, 45 मधले 5 इथे, 7×4 बाजूला, 7×1 = 7 आणि 4 = 11, 11.55 ही आली आपली त्रिज्या. आर बरोबर 11.55. आपल्याला आता काढायचा आहे व्यास, म्हणून आपण लिहूया व्यास डी बरोबर. व्यासचं सूत्र आहे 2R. 2 × त्रिज्या आपण काय काढली आता, 11.55, आणि 2 × 11.55 बरोबर 23.1. हा आला आहे आपला व्यास डी. आता आपण ते सारणीत लिहून घेऊया, त्रिज्या आणि व्यास आपण शोधला, आता आपण सारणीत लिहून घेऊया. सारणी पहा, त्रिज्या किती आली, त्रिज्या आली 11.55 सेमी आणि व्यास आला 23.1 सेमी. अशा प्रकारे सारणी आपण पूर्ण केली. दुसरा प्रश्न, एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या काढा. आता पहा, आपल्याला काय दिलं आहे, परीघ, म्हणून आपण लिहून घेऊया परीघ सी बरोबर 176 सेमी. आता आपल्याला त्रिज्या काढायची आहे. आपण परीघाचं सूत्र घेतलं तर त्यावरून आपल्याला त्रिज्या काढता येईल, कारण आपल्याला परीघ दिलेला आहे, म्हणून आपण परीघाचं सूत्र लिहूया, परीघ सी बरोबर, परीघाचं सूत्र आहे 2πr, 2πr. आता या सूत्रात किमती टाकूया, सी बरोबर 2 × π ची किंमत 22/7 × r, आपल्याला दिलं नाही म्हणून r आहे तसा. परीघची किंमत दिली आपल्याला 176, म्हणून परीघाच्या खाली आपण लिहूया 176. आता पहा, हे आपल्याला आरची किंमत काढायची आहे, म्हणून आर आपण बरोबरच्या चिन्हाच्या इकडे ठेवूया. हे 22/7 आणि 2 बरोबरच्या चिन्हाच्या इकडे घेऊया. पहा, 176 × 7 इथे भागाकारात आहेत, इकडे आल्यावर होतील गुणाकारात, आणि 2 आणि 22 इकडे वरती अंशात आहेत, ते इकडे येतील छेदात. 2 × 22 बरोबर येईल आपला आर. आता आपण संक्षिप्त रूप देऊया. पहा, 2 ने इथं 176 भाग देऊया, 2 × 2 = 16, 2 × 8 = 16, 22 ने 88 भाग जाते, 22 × 1 = 22, 22 × 8 = 88. वरती काय राहिले, 4 × 7 बरोबर आर, 7 × 28 बरोबर आर. आपली त्रिज्या किती आली, 28, म्हणून आपण इथे लिहूया त्रिज्या आर बरोबर 28 सेमी. तिसरं उदाहरण, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे, बागेभोवती 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर ₹40 प्रमाणे किती खर्च येईल. इथे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिली आहे. आता बागेला वर्तुळाकार बाग आहे, तिला कुंपण घालायचं आहे, म्हणजे आपल्याला तिचा काढायचा आहे परीघ. कुंपण म्हणजे असं वर्तुळाकार येईल, आणि वर्तुळाकार कुंपण म्हणजे आहे तिचा परीघ. आपण तिचा परीघ आधी काढूया,
त्रिज्या दिली असता आपल्याला परीघ काढता येतो, म्हणून आपण आधी तिचा परीघ काढूया आणि नंतर प्रति मीटर 40 प्रमाणे किती खर्च येईल तो काढूया. पहा आपल्याला दिली आहे त्रिज्या, म्हणून आपण इथे लिहूया त्रिज्या बरोबर 56 मीटर आहे मीटर. आता आपल्याला काढायचा आहे वर्तुळाचा परीघ, म्हणून आपण लिहूया वर्तुळाचा वर्तुळाकार, वर्तुळाकार बाग आहे म्हणून वर्तुळाकार बागेचा परीघ बरोबर. परीघचं सूत्र आहे 2πr. आता या सूत्रात आपण किमती टाकूया, 2 × π ची किंमत 22/7 × r आपल्याला दिला आहे 56. आता पहा इथे संक्षिप्त रूप जात आहे 7 × 7 57 इथे राहिले आहेत 22 × 2 × 8 बरोबर किती येईल 352 मीटर. आता आपण वर्तुळाकार बागेचा परीघ काढला म्हणजे तिची कडा किती लांब आहे, वर्तुळाकार बागेची कडा आहे 352 मीटर लांब. आता या 352 मीटर बागेभोवती आपल्याला 4 पदरी कुंपण घालायचे, म्हणजे 1 × 1 परीघ, 2 × 2 परीघ, असे 4 परीघ येतील आपले. म्हणून आपण इथे लिहूया वर्तुळाकार बागेभोवती, म्हणजे आपल्याला या 352 4 गुणावं लागेल तेव्हा एकूण तारेची लांबी आपल्याला निघेल, किती मीटर आपल्याला तार लागेल आणि त्याप्रमाणे प्रति मीटरप्रमाणे आपल्याला मग खर्च काढता येईल. आपण इथे लिहूया बागेभोवती 4 पदरी कुंपण घालायचे आहे. म्हणून एकूण तार किती लागणार आहे, एकूण तारेची लांबी बरोबर 4 × परीघ. एक परीघ आहे आपला 352 मीटरचा, आपल्याला किती कुंपण घालायचे 4 पदरी, म्हणजे 4 आपल्याला तेवढी तार लागेल, म्हणून आपण 4 परीघाला गुणले. आता पहा 4 × परीघ आलाय 352 बरोबर 352 × 4 1408 मीटर. आता 1408 मीटर एवढी तार आपल्याला लागेल आणि प्रति मीटर आपल्याला खर्च किती दिला आहे, प्रति मीटर खर्च आहे आपला 40 रुपये आणि आपल्याला किती मीटर लागणार आहे 1408 मीटर. मग आपल्याला या 1408 40 गुणल्यावर किती खर्च लागेल ते समजेल, म्हणून आपण इथे लिहूया 1408 मीटर लांबीच्या तारेसाठी प्रति मीटर किती खर्च येतो, प्रति मीटर 40 रुपये खर्च. म्हणून मग 1408 मीटरसाठी किती खर्च येईल, 1408 × 40 एवढा खर्च येईल. आता हा गुणाकार करू आपण, हा गुणाकार येतो 56320. मग कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल, तर 56320 रुपये खर्च येईल, म्हणून आपण लिहूया म्हणून कुंपण घालण्यासाठी
रुपये 56,320 खर्च येईल. चौथं उदाहरण, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील? आता पहा, हे आहे बैलगाडीचं चाक, वर्तुळाकार चाक, हा आहे रस्ता. आता बैलगाडी जेव्हा चालते तेव्हा वर्तुळाचा ह्या परिघाचं जेवढं अंतर असतं, इथून समजा त्याने इथून फिरायला सुरुवात केली, मग ते असं जाऊन इथपर्यंत फिरेल, म्हणजे एक फेरी जेव्हा त्याची पूर्ण होईल तेव्हा ते किती अंतर गेलेलं असेल, त्याच्या या परिघा एवढं अंतर हे चाक गेलेलं असेल, म्हणजे बैलगाडीने किती अंतर कापलं असेल या चाकाच्या एका फेरीत, या चाकाच्या एका फेरीत या वर्तुळाची जेवढी जेवढा परीघ आहे तेवढं अंतर ती बैलगाडी कापते. आता या वर्तुळाचा परीघ किती आहे, इथे व्यास दिला आहे, त्यावरून आपल्याला या वर्तुळाचा परीघ काढता येईल. आणि परीघ काढल्यावर आपल्याला 1.1 किलोमीटर हा रस्ता आहे, त्यात ते चाक किती वेळा अशा प्रकारे फिरेल ते आपल्याला काढता येईल. म्हणून आधी आपल्याला वर्तुळाचा परीघ काढावा लागेल. म्हणून आधी आपण काढूया वर्तुळाचा परीघ. वर्तुळाचा आपल्याला व्यास दिलेला आहे, आपण लिहूया, बैलगाडी तिच्या चाकाच्या एका फेऱ्यात परिघा एवढे अंतर पार करते. आताच मी समजून सांगितल्याप्रमाणे चाक हे फिरलं की एका फेरीत तिचा चाक जेवढा आहे तेवढं अंतर ती पुढे जाते, म्हणजेच काय होत आहे, बैलगाडी तिच्या चाकाच्या एका फेऱ्यात परिघा एवढे अंतर पार करते किंवा अंतर जाते, म्हणजे आपल्याला परीघ काढावा लागेल. म्हणून चाकाचा परीघ बरोबर परीघाचं सूत्र आहे 2πr किंवा पाय डी. आपल्याला इथे त्रिज्या न देता व्यास दिला आहे, व्यास दिला असता परीघाचं सूत्र असतं पाय डी, 2πr किंवा पाय डी. पाय डी हे सूत्र आपण वापरूया. आता या सूत्रात आपण किमती टाकूया, पहा, बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले व्यास दिला आहे आपल्याला 1.4. आता इथे भाग जातो आहे, पहा, 7 × 1 = 7, 7 × 1 ला भाग जात नाही म्हणून 7 × 0 = 0 आणि 7 × 2 = 14, 22 × 0.2, 0.2 ने 22 ला गुणल्यावर येत आहे 4.4 मीटर, म्हणजे आपला आहे आला आहे परीघ, परीघ चाकाचा परीघ, चाकाचा परीघ आला आहे 4.4 मीटर, म्हणजे हे जे चाक आहे ते एक, याचा परीघ किती आहे, याची लांबी किती आहे 4.4 मीटर, आणि त्याची जेव्हा एक फेरी होते तेव्हा ती बैलगाडी 4.4 मीटर पुढे जाते. आता आपल्याला चाकाचा परीघ माहिती झाला आहे, आता बैलगाडीला किती अंतर जायचे आहे, बैलगाडीला जायचे आहे 1.1 किलोमीटर अंतर. म्हणून आपण इथे लिहूया बैलगाडीला 1.1 किलोमीटर आहे,
याचे आपल्याला इथे आपलं चाकाचं परिघ मीटरमध्ये आहे म्हणून आपल्याला हे सुद्धा मीटरमध्ये करावे लागतील. किती मीटर होतील, 1.1 किलोमीटरचे मीटर होतात 1100 मीटर. किलोमीटर आपण मीटरमध्ये केले. आता आपल्याकडे अंतर आहे 1100 आणि परिघ आहे 4.4 मीटर. आता एक फेरी होते 4.4 मीटरची, मग 1100 मीटर अंतर असताना किती फेरं होतील ते कसं काढावं लागेल. या 1100ला 4.4 मीटरने भागलं की किती फेऱ्या होतील ते आपल्याला समजेल. म्हणून 1100 भागिले 4.4 बरोबर 11 ने भाग जातो आहे 11 चौक 44. इथे येतील 11 11 11 00 11 00. इथे पुन्हा 1 दशांश चिन्ह आपण काढलं तर इथे वरती 1 0 येतो म्हणजे 11 11 ने भाग जातो आहे 11 चौक 44. 11 11 11 00 11 00 आणि 11 00. पुन्हा 4 ने भाग जातो आहे 4 1 4 4 2 8 खाली राहिले 2 वरून घेतला 0 4 5 20 आणि 4 0 0 म्हणजे हा भागाकार आला 250. म्हणजे आपल्या किती फेऱ्या होतील चाकाच्या, तर 250 फेऱ्या होतील. म्हणून आपण इथे लिहूया, म्हणून चाकाच्या 250 फेऱ्या होतील.